हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचर आणि प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण करणार आहोत शेव तर आपण साधी शेव नाही करणार आहोत तर आज आपण करणार आहोत आलूभुजिया शेव तर यासाठी मी दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते चांगले दोन ते तीन तास मी थंड होऊ दिलेले आहेत गार झाल्यानंतर आपल्याला आता किसून घ्यायचे आहेत बारीक किसणीने कारण गरम असले ना तर शेव अशी एवढी काही चांगली होत नाही तर गार झाल्यानंतर आपण त्यांना किसणार आहोत तर या ठिकाणी आता बटाटा किसून घेते मी त्यानंतर शेवमध्ये टाकण्यासाठी जो मसाला आपण तयार करणार आहोत तर तो पण मी तुम्हाला दाखवते कसा करायचा आहे आपल्याला फक्त भाजून घ्यायचा आहे तो तेल वगैरे नाही घालायचं आपल्याला तर आता या ठिकाणी बघा बटाटे आपले किसून झालेले आहेत आणि एका एक पातेल्यात मी आता कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जे जिरे घेतलेला आहे ओवा घेणार आहे एक चमचा कसुरी मेथी एक चमचा घेणार आहे आणि ते सगळं आपण गरम करून घेणार आहोत म्हणजे छान असा फ्लेवर येऊन जातो त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पण घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी गरम करायचं आहे जास्त त्याला भाजू नका नाही तर जळेल ते त्यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट घालणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालणार आहोत आणि चाट मसाला एक चमचा घातलेला आहे मी हिंग घातलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर ते बारीक करून घेतलं मिक्सरला कर या ठिकाणी इकडे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सगळं आपण एकत्र करून मस्त असा उंडा तयार करून घेणार आहोत यामध्ये तेल वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे आणि बटाटा जर तुम्ही जास्त घेतला तर त्यामध्ये मावेल एवढं आपल्याला डाळीचं पिठ्यामध्ये घालायचं आहे छाणाचा उंडा करून घेतला एक पाच मिनटं ठेवला बाजूला त्यामध्ये तेल वगैरे घालून थोडंसं एक चमचा तेल घालून त्याला परत मळून घेतला आणि या ठिकाणी आता सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्या हा अंजलीचा सोऱ्या आहे माझा आणि हा साचा ऐन वेळेला खराब झाला फ्रेंड्स आणि सगळा असा सेटअप केलेला असतो आपण सगळी तयारी झालेली असते आणि तशी ऐन वेळेला फजिती झाली ना तर खूप असा संताप होऊन जातो आणि माझाही झाला होता तर या ठिकाणी बघा झालेला असं आहे की हा जो रॉड आहे तो खाली जातच नव्हता आणि सोऱ्या बंदच होत नव्हता तर वेळेला तो मला प्रॉब्लेम लक्षात आला तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता आता रिपेरिंगला यायला टाकावं लागणार आहे आपल्याला पण रिपेअरला टाकल्यानंतर देखील लगेच काही मिळत नाही तो आणि माझं पीठ खराब झालं असतं दुसरा मला पर्यायच नव्हता तर मग वेळेला झालं असं की आमच्या नणनबाई असतात इथे जवळ तर त्यांच्याकडनं मी तो सूर्य आणला दुसरा आणि माझं काम झालं तर दोन ते तीन तास ते कणिक तरी मला फ्रीजमध्ये ठेवावं लागलं आणि संध्याकाळी मला तो सोऱ्या मिळाला त्यानंतर मी माझं काम कंटिन्यू केलं आणि मस्त अशी खमंग शेव करून घेतली तर यामध्ये दोन साचे होते एक बारीक होता आणि एक जाड होता मी दोघं त्या चकत्या आणल्या होत्या आणि जाड म्हटलं जाड साचा आपण आधी ट्राय करूया तर तेल वगैरे लावून घेतलं त्याला यादी स्वच्छ धुवून घेतला होता त्यानंतर तेल वगैरे लावून घेतलं हा साचाही मला छान वाटला तर मला वाटलं की असाच घ्यायला पाहिजे होता आपण सुरुवातीला पण त्यावेळेस मला काही आयडिया नव्हती तर त्यामुळे मी तो अंजलीचा साचा या, सा साचा घेतला होता याला जास्त काही ॲडजस्टेबल नाही हा अगदी इझी आहे म्हणजे खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं मला वाटलं हा सूर्या बघितल्यानंतर आमच्या मम्मीकडेही होता असा पितळीचा पण तो मम्मीकडे होता आणि मी अंजलीचा घेतलेला होता माझं लग्न झाल्यानंतर तर हे बघा मस्त असं आता आपण करून घेणार आहोत आपली शेव तर तेल आपल्याला जास्त काही गरम करायचं नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला करून घ्यायची म्हणजे हाताला चटकाही लागत नाही कारण तेल खूप गरम झालं ना तर हाताला चटके फार लागतात त्यामुळे मग तेल जास्त नाही गरम करायचं आहे दोघं बाजून एक मंग भाजून घ्यायची आणि अशी आपली ही शेव तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा साध्या शेवपेक्षा ही भुजिया शेव टिकते ही अगदी महिनाभर तशीच राहते आणि आपण या ठिकाणी मी आता करून घेते या ठिकाणी साच्यातलं सारण संपलेलं होतं म्हणून तेवढी शेव झाली पुन्हा सारण भरून मी परत करून घेते आणि बारीक साचा घालून देखील मी आ, करून घेतली होती की दोघं आपण ट्राय करूया म्हटलं या ठिकाणी बघा असं तळून घेते अगदी पटकन होऊन जाते जास्त आपण मिश्रण घट्ट करायचं नाही आहे थोडंसं मौसर कणिकसारखंच राहू द्यायचं म्हणजे पटकन आपल्याला होऊन जाते अगदी क्रंची झालेली आहे फ्रेंड्स हे बघा मस्त थंड झाल्यावर अगदी क्रंची शेवाशी तयार झालेली आहे खायलाही खूप टेस्टी लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय